गायत्री 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 तरी मी तुला सांगत होतो बाळाला त्या वेडीच्या हातात देऊ नको म्हणून. बाळाला काही झालं ना तर तुला पण वेड लागणार. आता सांग काय करू. तुम्ही आधी शांत व्हा. काही होणार नाही आपल्या बाळाला. बाळाची मोठी आई आहे त्याच्याबरोबर. जानकी 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 कुठे गेली होतीस? कुठे गेली होतीस बाळाला घेऊन? तुला किती वेळा सांगितलं असं घर सोडून जाऊ नको म्हणून, मग का वागते असं? अग जानकीकडे बघ, बघ काय अवस्था झाली आहे तिची. तुझ्यामुळे ना जगणं कठीण झालंय. तू जायकडनं म्हणजे तुला तुझ्या मनासारखं वागता येईल. जा बाई जा, हात जोडतो मी. मानव का ओरडताय तुम्ही ताईला? मला माफ करा मानव, मी रागवले नाहीये तुमच्यावर. एक वेळ मी हे घर सोडून जाईन, पण ताई नाही जाणार. तुमच्या प्रेमावर पहिला अधिकार तिचाच आहे. सगळ्यांनी तिच्यावर अन्यायच केला. मी नाही तो होऊ देणार आणि तुम्ही करू नका. समजून घ्या तिला. माझी शपथ आहे तुम्हाला. भाई जा, हात जोडतो मी. आज एवढ्या पणत्या का लावतीयस? कुठला सण वगैरे आहे का आज? नाही, या घरातला अंधार दूर करायचा आहे मला जानकी. तू शिकवलंस ना मला. अंधारात लावलेला एक दिवा आधार देतो जगण्याला. जानकी, तू मला जगण्याची उर्मी दिलीस, प्रेम दिलंस, तुझं बाळही माझ्या पदरात टाकलंस. अख्खं आयुष्य उजळून निघालं बघ. आणि आता तुझं घर, तुझा संसार अंधारात नाही पाहू शकत मी. माझं घर? अगताई आता हे सगळं तुझंही आहे. चल आज चल. खरंच हे घर माझं आहे. कसं आहे ना जानकी, मास्तरांच्या नावाने कुंकू लावणार तू, मास्तरांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालणार तू,
मास्तरांची बायको म्हणून गावात मिरवणार, तू सभेत त्यांच्या नावाने फुशारक्या मारणार, तूच? तो हक्क तू मला कधी दिलास? नाही ना? अगं खोटारडी आणि भंपक बाई आहेस तू. ताई अगं काय बोलतेस तू? हे खरं तेच बोलते. मला तुझी सवत म्हणवतेस ना, मग मास्तरांच्या नावाचं कुंकू लावतेस मला? त्यांच्या नावाचं मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यात. मतदारांच्या काळजाला हात घालण्यासाठी मात्र माझा कठपुतली सारखा वापर केलास तू. माणुसकीच्या मोठ्या भुशारक्या मारतेस ना, पण प्रत्यक्षात तू इथे संतराम सारखी हलकट बाई आहेस, आतल्या गाठीची पक्की राजकारणी. नाही ताई, मी राजकारणी नाही असं नको का बोलूस तू? तुला मी आत्ताच्या आत्ता कुंकू लावते. तू इथेच थांब, तू इथेच थांब, मी आले. आता मी कुठे शोधू तुला? माझा शोध घेऊ नकोस जानकी. माझ्यावर विश्वास नाहीये का ग ताई तुझा? मास्तरांना मी काय उत्तर देऊ? सांग मास्तरांना, त्रिवेणी संगमात गंगा यमुना नदीचे प्रवाह दिसतात, पण सरस्वती नदी लुप्त होते. हे घर तुझंच आहे ग ताई, बाळ मास्तर सुद्धा, तू परत ये ग. जानकी, मास्तरांना तुझ्या हुशारीची आणि प्रेमाची गरज आहे, माझ्या वेळाची नाही. मला क्षमा कर, तुला न सांगताच निघाले. सांगितलं असतं तर शपथ घालून अडवलं असतस. माझी शपथ आहे तुला ताई, तू परत ये तुझ्या घरी, तुझ्या बाळाकडे, तुझ्या मास्तरांकडे. आता ते शक्य नाही. मास्तरांची काळजी घे, सांभाळ त्यांना, त्यांच्या कुंकुवाची मंगळसूत्राची प्रतिष्ठा राख. बाळ मोठा झाल्यावर त्याला सांग, त्याला आणखी एक आई होती, मोठी आई. मास्तर, 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 हा हॅलो हॅलो मास्तर. राम काय झालं? हा का ओरडतोस मास्तर? गायत्री. हा हा, कुठे आहे गायत्री? गायत्रीने आत्महत्या केली.
ए गंगाराम, ए गंगाराम, गंगाराम दार उघड. अरे कोणीतरी दार उघडा रे. ए पांडवा, पांडवा, पांडवा दार उघड. दगडू, ए दगडू, अरे बाहेर ये दगडू. अरे गायत्री गेली, अरे चार खाद्य करावे दगडू. अरे दार उघडा रे. अरे कोणीतरी दार उघडा. अरे गायत्री गेली रे. अरे गावानी माणूस की सोडली का रे. अरे बाहेर या रे, मेल्यानंतर तरी खाद्य द्यायला या. प्रेतयात्रेला गावातले कुणीच येणार नाही. आपण इनमिन तीन माणसं. तरीही माझ्या ताईची प्रेतयात्रा निघणार. तिची अखेरची इच्छा मी पूर्ण करणार. सुवासिनीचं लेणं लिहूनच ताई या घराबाहेर पडणार. Yes.
झाले तुम्ही माझ्याशी एकनिष्ठ आहात मग मला कोणताही प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुमच्यामुळे तुमच्या राजकारणामुळे एका अबलेला आपला जीव द्यावा लागला आता माझी शक्ती मी ओळखली आहे माणसं पारखायलाही शिकली आहे जानकीला मी एकटं पडून देणार नाही थांब सुनबाई मीही येते तुझ्या बरोबर मीही तुझ्या सासऱ्याला एकटं पडू देणार नाही या बाकी बापाला माफ कर माफ कर तुझे आवर कसे मारो पुरी स्वतःच्या पुरीवर अन्याय केला पण तू तिला प्रेम दिलास आदर दिलास कन्यादानाचं पुण्य माझ्या पदरात नाही पडलं कारण ठरलो मी पण तू तुझ्या कुंकवाचं दान देऊन तिची इच्छा पूर्ण केलीस ती मास्तरची होती आणि मास्तरची होऊन सुवासिनी बनून गेली आता तिचा हात पणाही तळमळत राहणार शांतपणे ती आता अनंतात विलीन होऊन जाईल गायत्री माफ कर पुरी माफ कर मास्तर गायत्री गेली त्यावेळेला त्या वडाच्या झाडाखाली हे गाठोडं सापडलं गायत्री
ताई मी तुला वचन देते, मी सांभाळीन मास्तरांना आणि बाळालाही. तुझ्या या सवतीच्या कुंकवाची प्रतिष्ठा मी राखीन. हे तुझं कुंकू.